मधल्या काळामध्ये आपण सरकारमध्ये नव्हतो त्यावेळेस काही वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या बद्दलचे काही आरोप झाले, रिंग झाली टेंडरमध्ये असंही आपण ऐकलं. त्याच्याही खोलामध्ये जाऊन काय वस्तुस्थिती आहे मी पाहणार आहे. चुकलेलं असेल तर इन्क्वायरी करून त्याच्याबद्दल कडक कारवाई केली जाईल. मी मगाशी जे म्हणालो अजितने सांगितलं ते खरं आहे. मी चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहतो, अधिकारी चांगले आणतो. अधिकाऱ्यांना पण आता सगळ्यांना सांगितलं की बाबांनो मी आता आलेलो आहे, मी वर्षभर आढावा घेणार आहे. दर आठवड्यातनं एक दिवस मी पुणे जिल्हा पुणे शहर पिंपरी चिंचवड या भागाला देणार आहे. पुण्यात जरी असलो तरी पिंपरी चिंचवडचा आढावा तिथनं पण घेता येतो. मी त्यांना सांगितलं की माझी कामाची सुरुवात तर पहाटे 6:45 सुरू होते. त्याच्यातनं काही साईट अशा आहेत की जिथं मला भेटी देण्याची गरज आहे जे मी मागे द्यायचो. आणि मी का लवकर जातो तर मी तिथं लवकर गेल्यानंतर इतर नागरिकांना त्रास होत नाही. मी जर 9:10 गेलो की सगळं आता आज येताना पण मला इतकं वाईट वाटत होतं. ट्रॅफिक बंद करतात, मला जी कॅटेगरी झेड प्लस दिलेली आहे त्याच्यावर पोलिसांना पोलिसांचं काम करावं लागतं. त्यामुळं निम्म्याच्या वर पिंपरी चिंचवडकर झोपले असताना सकाळी लवकर यायचं बघून पटकन निघून जायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही यावेळी जी भूमिका घेतली त्याच्या संदर्भामध्ये काही जण म्हणतात की असं कसं. मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगतो आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाहीये. काही पांडुरंगाची मूर्ती दिली, बुद्धाची आमची गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी दिली, अनेक वेगवेगळ्या त्यांनी प्रेमापोटी खूप काही देण्याचा प्रयत्न केला, नाही घ्यावं तर ते नाराज. काय उपमुख्यमंत्री झाला आम्ही आणलेलं घेत पण नाही, काय ताटलंय घ्यावं तर याला इतके वर्ष देतोय तरी घेतोयच, काय करायचा प्रश्न पडतो. परंतु मलाही कुणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. तुमचा आदर तुमचा सन्मान ह्याच्यातच मला समाधान मिळत असत. अलीकडं बरेच जण म्हणतात की बाबा त्यांनी ही भूमिका घेतली, शिवसेना आणि भाजपा बरोबर हे गेले, हे काही नवीन नाही. देशाच्या एकंदरीत राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. मी सुरुवातीला सांगितलं आम्ही विचारधारा सोडली नाही. सर्व धर्म समभाव ही जी काही आपली भूमिका आहे त्याच्यामध्ये मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक विशेषतः माझा मुस्लिम बांधव ह्या सगळ्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की पाठीमागे पण 2019 ज्या शिवसेना भाजपची 25 वर्षाची युती होती त्यापैकी शिवसेनेबरोबरच कधी कोण म्हणलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर जाईल, पण गेली. हे सगळं करत असताना काही राजकीय स्थित्यंतर घडली, ह्याच्यामध्ये सगळ्यांनी बसूनच तसं बघितलं तर निर्णय घेतला. परंतु काहींना थोडस ते वेगळं वाटलं, हरकत नाही. मित्रांनो मी पण तुमच्या सगळ्यांच्या मुळे आज 32 ते 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. आज मी पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्या ठिकाणी फिरत असतो आणि मी तुमचं प्रेम आहे तोपर्यंत फिरत राहणार, काम करत राहणार. भारत आपला देश आहे, आज या देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम एक मजबूत नेता या नात्याने मोदी साहेब करतात. गुजरातचे मुख्यमंत्री होते, पहिल्यांदा मी पण त्यांना त्याच्यामध्ये विरोध केला हे तुम्हालाही माहिती आहे. परंतु त्यांची 5 वर्षाची कारकीर्द बघितली, त्याच्यानंतर दुसरी कारकीर्द बघितली दुसऱ्या टर्मची. मित्रांनो 9 वर्षामध्ये ह्या आपल्या चंद्रयान 3 यशामध्ये जसं इस्रोच्या संस्थेचं, शास्त्रज्ञांचं, तंत्रज्ञानांचं, इंजिनियरचं, संशोधकांचं, देशवासियांचे कष्ट आहेत तशा पद्धतीनं त्यांच्या मागे मजबूत नेता या नात्यांनी स्वतः नरेंद्र मोदी साहेब उभे राहिले. ते पाहताना जर यदा कदाचित चंद्रयान उतरताना काही घडलं असतं तर ते साऊथ आफ्रिकेमध्ये असताना ते पाहत होते आणि उतरल्या पहिला त्यांनी तिथं तिरंगा फडकवला आणि या सगळ्यांचं कौतुक केलं. साहजिकच जगाच्या एकंदरीत सगळ्या देशामध्ये आपली मान एकदम ताठ झाली.
आपण 140 कोटीला पोहोचलोय. त्याच्यात जगात पहिला नंबर आहे लोकसंख्येत. चायनालाही मागे टाकलं, ऐकली का नाही केली. परंतु आता तिथं आपल्याला ही बाकीची जी काही उद्दिष्ट आहेत ती गाठायची, आणि हे सगळं करण्याकरता मजबूत असं नेतृत्व असावं लागतं. तुम्ही मला सांगा, मी आज त्या सरकारमधला एक घटक म्हणून बोलत नाही, एक भारतीय नागरिक म्हणून बोलतो. ह्या 8-9 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवे झाले की नाही? झाले. कधी पाठीमागच्या काळात एवढे हायवे झाले नसते, नव्हते. मोठ्या प्रमाणावर रेल्वे वेगवेगळ्या भागात गेली की नाही? आज जवळपास 25,000 कोटी रुपये चांगले रेल्वे स्टेशन करायला दिलेले. परवाच कार्यक्रम झाला, त्याच्यात माझा कुर्डी आलंय, त्याच्यात माझं वडगाव मावळ आलंय, आणि त्याच्यात माझं दौंड आलंय पुणे जिल्ह्यातलं. राज्यातले अनेक आहे. आज 40-40 कोटी एकका कुर्डी सारख्या रेल्वे स्टेशनला खर्च होणार. चेहरा बरोबर बदलेल की नाही? आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ अनेक ठिकाणी करायचे. तुम्ही बघा पूर्वीचा मुंबईचा विमानतळ कसा होता, आता कसा झाला. तुम्ही कधी दिल्लीमध्ये, बेंगलोरमध्ये, हैदराबादला कुठेही गेला तर अक्षरशः परदेशात देशातल्या पेक्षा चांगले विमानतळ आपले भारतातले होत आहेत. मोठे मोठी वेगवेगळ्या विमान कंपन्या विमानं आणतायत. आता मला आठवतं, मी राजकारणात आलो तेव्हा पुण्यात एकच विमान 10:30 यायचं आणि 11 जायचं मुंबई टू पुणे. आज पुण्यातनं काही लाख लोक हे जा ये करत असतात. परंतु ते डिफेन्सचं विमानतळ आहे, दुसरं विमानतळ आपल्याला करायचंय, जेणेकरून दोन धावपट्ट्या करायच्या, लँडिंग अँड टेक ऑफ. हे केल्यावर मोठे मोठे उद्योगपती येतील, गुंतवणूक झाल्यानंतर तरुणांच्या तरुणींच्या हाताला रोजगार मिळेल. आपण आता वेगवेगळ्या प्रकारची भरती चालू केलेली आहे, त्याच्यात पारदर्शकता आलेली आहे. आपण घरांचा कार्यक्रम इंदिरा आवास पंतप्रधान आवास योजनेचा त्या ठिकाणी राबवतोय. परवाच घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला. अजूनही इकॉनॉमी विकास सेक्शनच्या करता मागे जसा आपण कार्यक्रम केला तोच कार्यक्रम अधिक गतीने आपल्याला पुढे न्यायचा. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे गळती ही बंद करून आपल्याला नियमित दाबाने कसं माझ्या आई बहिणींना नागरिकांना पाणी देता येईल ह्याबद्दलची कामं आपल्याला सगळ्यांना करायची. हे सगळं होत असताना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून देखील आपण त्या बाबतीमध्ये कामं करतोय. पोर्ट, मोठी मोठी पोर्ट आपण त्या ठिकाणी करतोय. वाढवणचा पोर्ट देखील आपण करणार आहोत. इतर पण जेटे आपण डेव्हलप करतोय. आता इलेक्ट्रिक, आजच आमची चर्चा झाली. मला मगाशी बाबा भेटला होता, मला अजित आणि बाकीचे सगळे सांगत होते आपल्याकडे ऑटो रिक्षा चालवणारा वर्ग मोठा आहे. रेकॉर्डवर 15,000 रिक्षा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये चालतात. अनधिकृत अजून काही चालत असतील तर माहीत नाही, परंतु 15,000-20,000 रिक्षा आता 1,500 रिक्षाला, जसं पूर्वी पेट्रोलचं एक किट देऊन आपण सीएनजी वर त्याला केलं आणि त्यांचा फायदा करून दिला, प्रदूषण कमी केलं, तसं आता सीएनजीचं काढून आता इलेक्ट्रिक व्हेकल करायचंय. म्हणजे चार्जिंग करून ती रिक्षा चालणार, त्याच्याच घरी चार्जिंग करायचं किंवा चार्जिंग स्टेशन आपण निर्माण करणार. त्याचा खर्च कॉर्पोरेशन करेल. प्रायोगिक तत्वावर 1,500 रिक्षा आपण घेतोय. एकदा ते सक्सेस झालं की मार्चमध्ये नवीन बजेटमध्ये जास्तीच्या आपण रिक्षा घेऊ. आणि तुम्हालाही जाताना टरटर टरटर टोटोल आवाज नाही, काय नाही, चालणाऱ्याला मागणं रिक्षा काली का नाही कळणार पण नाही इतकं ते, कारण ते इलेक्ट्रिक आहे. त्याच्यामुळं प्रदूषण कमी होणारचा जो कचरा निघतोय त्या कचऱ्यातनं आता वीज आपण तयार करतोय. आजच मी अधिकाऱ्यांना फोन करून ते लवकर त्याचं कनेक्शन वगैरे द्या, त्याच्यातनं 15 मेगावॉट एवढी वीज तयार होणार आहे. ह्याच्या आधी कुणी म्हटलं होतं का की आपला निघणारा 700 मेट्रिक टन कचरा हा त्याच्यामध्ये त्याची विल्हेवाट लावली तर त्याच्यातनं वीज तयार होऊ शकते. जसं पाण्यातनं वीज तयार केली जाते, वाऱ्यावरून वीज तयार केली जाते, सूर्यावरून वीज तयार केली जाते, तशा पद्धतीनं कोळशातनं वीज तयार केली जाते, बगॅसमधनं वीज तयार केली जाते,
न्यूक्लिअर मधन वीज तयार केली जाते तशा पद्धतीने हा प्लांट आपण लावलेला आहे। आणि आता केंद्र सरकार राज्य सरकार साधारण एका विचाराचं असलं तर काम झटपट होतात याचा मी अनुभव घेतलेला आहे। ज्यावेळेस वेगवेगळ्या विचाराची सरकार असतात तेव्हा काय होतं तेही मी अनुभवलेलं आहे। मी सत्ते करता गेलेलो नाहीये, मी कामा करता समाजाला न्याय देण्याकरता जातीय सलोखा ठेवण्याकरता समाजातले भीती जर कुणाच्या मनामध्ये डोका होत असेल तर ती दूर करण्याच्या करता निगरगट्टपणे काम करणारे जर कोणी असतील रात्रीत येऊन कोणाच्या मोटरसायकल जाळायच्या काचा फोडायच्या कोयता गँग फलानी गँग नामकी गँग त्या सगळ्या गँगचा बंदोबस्त करण्यासाठी वेळ पडली तर त्यांना मोका लावण्यासाठी ह्या सगळ्या कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी माझ्या आया बहिणींच्यावर कुठं अन्याय अत्याचार होता का म्हणे याकरता त्या पदाचा त्या सत्तेचा वापर करण्यासाठी आणि माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरातली गोरगरिबांची मुलं जी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जातात ज्यांची ऐपत बरी आहे त्यांची मुलं इंग्लिश मध्ये शिकतायत सीबीएसई स्कूलला जात आहेत आणि आमचे मुलं मात्र गरिबाची त्या शाळेत जात आहेत। मी आजच सांगितलं की टप्प्याटप्प्याने याही शाळा सीबीएसई स्कूल करा। कृपा करून कुणी असा मुद्दा काढू नका आता बघा मराठीचं शिक्षण दिलंय सोडून इंग्रजी शिकवायला निघालाय ते गरजेचं आहे मराठी पण गरजेचं आहे पण हे पण गरजेचं आहे महिलांना त्या बाबतीमध्ये प्रवास करायचा म्हटलं तर 50% एसटीला तुम्हाला आता तिकीट काढावं लागणार आहे। आता अमीनाताई घरातलं काम निघालं की मोहम्मद भाईला म्हणायचं घरी बस तू ये जेजुरीला चालला तर फुल तिकीट मिळणार आणि मी चालली की अर्ध तिकीट पैसे अर्धे वाचणार आहे तर मी जाते आणि मी काम करून येते। मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पण सांगायचं तात्पर्य त्याच्या संदर्भामध्ये हे आहे। आता विलास कुठं विलास निघाला कुठं देवा धर्माला तर मोहिनी सांगेल तू बस तू तिरुपतीला गेला तर 10,000 तिकीट बसतंय आणि मी गेले की 5,000 असं बसने गेले तर त्याच्यावर ही घरी घर राखत बसेल अशा पद्धतीने त्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु सांगायचं तात्पर्य तुम्ही महिलांनी तुमच्या लेकीकडे जायचं सुनेकडे जायचं आणि काही मित्र परिवाराकडे जायचं तर जाता येऊ शकतं आणि म्हणून तिथं तेवढी तिथं तुम्हाला सूट दिलेली आहे। अशा अनेक गोष्टी 75 वर्षाच्या वयाच्या लोकांना तर वरच्या बबनराव सहा किती महिन्यांनी 75 पुरी आहे पुढच्या वर्षी झालं ते झालं की गड्याला फुकटच एसटी कुठंही फिरा नाही आधी लईच पुढे चाललं बर विमानच म्हणताय नाही तर चंद्रयान फुकट करा 75 वर्ष अरे पट्टे तो बा सुरेखाताई आली नाही वाटतात आली आली सुरेखाताई जरा दाप त्याला दाप। मित्रांनो सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की समाजातल्या गरीब घटकाकरता वंचित घटकाकरता दुर्लक्षित घटकाकरता इतरांच्या बरोबरीने आणण्याच्या करता आज करोडो रुपयांचा पैसा राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण खर्च करतोय। कांद्यासारखं संकट आलं तर 2,00,000 मेट्रिक टन कांदा आपण 24.10 रुपये खरेदी करतोय त्याच्यातनं शेतकऱ्यांचं भलं व्हावं काही जण राजकारण करतात। आज पण मी प्रेस घेतली तेव्हा हे अमक असं म्हणलं तमक तसं म्हणलं हे म्हणलं मला काही म्हणायचं नाही मला काम करायचं मला राज्याचा विकास करायचा मला जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण करायचं नाही। आज देशामध्ये जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपला राज्याचा विकास करून घ्यायचा आपल्याला आपला मराठी वाडा पण सोडायचा नाही अस्मितेला कुठं धक्का नाही लागला पाहिजे ही पण आपली भूमिका त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळं कुणी जर सांगत असेल की बाबा इथं असं होईल तसं होईल काही तुम्ही घाबरू नका आम्ही सगळेजण त्या मंत्रिमंडळामध्ये आहे काही होणार नाही। आज मुद्दामून काही जणांना ते पावत नाही आणि बघा हे इतक्या पद्धतीनं पुढे चालले आज पण
देशातल्या लोकांना विचारलं तर 65% लोक म्हणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत अशा प्रकारचं. कारण देश जसं तुमच्या कुठल्याही घरात एक मजबूत जर कारभारी असेल तर घर व्यवस्थित चालतं. जर चार दिशेला चार लोक असले तर त्या घराचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागत नाही. त्या वॉर्डात पण जर घर एकी असली तर लोक म्हणतात नगर होते ज्यांना आधी लागेल त्यांच्यात एकी फार ठोकूनच काढतील आपल्याला असं बोललं जातं. म्हणजे काही एकी असणाऱ्यांनी ठोकाठोकी करायची नसते नाहीतर हे म्हणेल सरळ ठोकून काढतो म्हणतात. असं मला तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचंय. तुम्ही म्हणाल की काय याला सत्ता कशाला पाहिजे, तर काम करायला पाहिजे, काम त्याच्याशिवाय होत नाही. आणि आज देशामध्ये जे मजबूत नेतृत्व आहे, जे जगाने त्या नेतृत्वाला मान्य केलेलं आहे, तुम्ही पहा अमेरिकेमध्ये जाऊ द्या, तिकडे कुठं लंडनला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, एवढ्या उत्साहाने लोक स्वागत करतात की न बोललेलं बरं. अशा प्रकारे इतकी मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता फार कमी व्यक्तींना लाभलेली असते की अजित पवार दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. मला एकदा कळलं ना की हे होणार काम आहे तर मी तिथं सांगतो होणार आणि त्याचं करूनच देतो काम. परंतु हा कुठल्या पुणे मुंबईची टोल नाक्याची रक्कम वाढवली, तू जरा जुने पुणे मुंबई रस्त्याने ये म्हणजे मग ती कमी पडेल. आता मला सांगा, हजारो कोटी रुपये ज्या वेळेस खर्च केले जातात, जर कर्ज काढून हे टोल रोड केले नसते तर आमच्या हवेतीत तर चांगले रस्ते झालेच नसते. कर्ज काढून आपल्याला हे करावे लागतात, त्याच्यामुळं कर्जाचा हप्ता देण्याच्या करता टोल हा द्यावा लागतो. आपण आपल्या राज्य सरकारचे खूप टोल कमी केलेले. आपल्याला भारत सरकार म्हणतंय की हे रस्ते तुमच्या भागातनं करायचे आहेत, नितीन गडकरी मजबूत नेता तिथं बसलेत, ते देतात आपल्या राज्याला झुक्त माप, मग ते करायचे म्हटलं तर आता किती जणांनी बघितलं मला माहित नाही. तुम्ही काहींनी पाटस रोड डी बारामती नंतर इंदापूरला आता पालखी मार्ग चाललाय, एवढा मोठा पालखी मार्ग आहे की लोक म्हणतात याच्यात काही विमान उतरायचं का काय, एवढा मोठा पालखी मार्ग आहे. आता एवढा खर्च जर बजेट मध्ये करायचा तर मीच आता बजेट मांडणार आहे. बजेट 6 लाख कोटीच आणि एक एक रस्ता आहे 1-1 लाख कोटीला जातो. आता आपला रिंग रोड पुण्याचा जवळपास 40-50 हजार कोटी रुपये लागतात. कशाला म्हणतात 40-50 हजार कोटी? बर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प करत असताना एकट्या पुण्याचा रिंग रोड करून चालणार आहे का? कोस्टल रोडचं काम चाललेलं आहे, समुद्रातल रोड करायचं काम चाललेलं आहे. आता खोपोली पासून वर तुमचा अर्धा तास वाचावा म्हणून लोणावळ्याच्या तिथनं ते दरी इतकी खोल आहे, तिथनं फ्लायओव्हर करायचं आणि बोगदा काढून तुम्हाला इकडे आणायचं त्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या पुढं. काम चाललंय की नाही? पैसा लागतो. लोकांची मानसिकता झालेली आहे उद्याच्याला जर तुमचा वेळेची बचत झाली आणि इंधनाची बचत झाली तर थोडासा टोल देण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. हे इथंच नाही, जगात हे चाललेलं आहे. आम्हाला ज्यावेळेस बाहेर जाण्याची संधी मिळते आम्ही तिथं बघतो, तिथं सगळ्यांना टोल द्यावा लागतो. सर्वांना, प्रत्येक नागरिकाला, पंतप्रधान असो नाहीतर मुख्यमंत्री असो, आपल्याकडे सवलत आहे. आमदार सवलत, खासदार सवलत, मंत्री सवलत, महाराष्ट्र शासनाची वाहन सवलत, ऍम्ब्युलन्स फायर ब्रिगेड सवलत, पण त्याला दिलीच पाहिजे कारण ते महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं आहे. आणि मित्रांनो, तरी देखील तुमची म्हणजे मी तुमचं म्हणणं कुठाचं त्याला टंगळमंगळ करत नाही किंवा दुर्लक्षित करत नाही, जरूर त्याचा आम्ही विचार करू. जिथले टोल वसूल करून त्या रोडचे पैसे फिटलेले असतील तर तिथला टोल काढायला पण हरकत नाही. मध्ये काही आम्ही मागच्या वेळेस काढलेले पण आहेत. पनवेलच्या पुढाला की बघा तो टोल काढून टाकलाय, पूर्वी होता तो टोल काढलाय, असे काही काही टोल आपण काढलेले. लोकसभा आणि विधानसभेला आपण महायुतीच्या तर्फे लढणार आहोत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनात येईल की जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचं काय. पूर्वी काँग्रेसच्या बरोबर आपली आघाडी असताना जी परिस्थिती होती ती राहील. त्या त्या जिल्ह्यातल्या शहरातल्या लोकांनी ठरवायचं
की तुम्हाला युती करायची, तुम्हाला एकट्याच्या ताकदीवर तुम्ही निवडून याची खात्री असेल तर करू नका। तुम्हाला वाटलं की मताची विभागणी न होता आपल्याला युती केली पाहिजे तर करा। हे अशा पद्धतीचं आहे, त्या तिथं आपलं आपलं काम चालूच ठेवायचं। इलेक्शन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तानाजीराव खाडे इलेक्शन लागले, तो फक्त बारीक हो जरा फार जाड होत चाललेला त्याच्यामध्ये। त्या इलेक्शन सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, ते पण का गेले हे सांगतो। मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि सर्वसाधारणला सगळ्यांना आरक्षित जागा होत्या, ओबीसीच्या जागा काढल्या होत्या। ओबीसी मध्ये देखील मोठा घटक आहे, त्यांना लोकप्रतिनिधीपासून वंचित ठेवणं आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही कायदा केला, म्हणून आम्ही अध्यादेश काढला, हायकोर्टात गेलो, काही लोक सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या तानाजी मॅटर चालू आहे। शेवटी आपल्या मधली घटना अशी आहे की आम्ही आमचं काम करायचं कायदे मंडळाने, पत्रकारांनी त्यांचा स्तंभ सांभाळण्याचं काम करायचं, न्याय व्यवस्थेनी सगळ्या देशातल्या जनतेला न्याय देण्याचं काम करायचं। काही काही लोक आज म्हणजे नरेंद्र मोदी साहेब तर एवढं काम करतात की आजपर्यंत 9 वर्षात कधी सुट्टी घेतली आणि मोदी साहेब कुठेतरी सुट्टीला गेले कधी ऐकले? दिवाळीला देखील बॉर्डरवर जातात आणि सैनिकांच्या मध्ये दिवाळी साजरी करतात, आपण तरी आपले सण एकमेकांमध्ये साजरे करतो। सांगायचं तात्पर्य की एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीला वाहून घेतल्यानंतर समाजाने देखील त्यांना भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे, कारण त्याच्यातनं आपल्या 140 कोटी भारताचं त्या ठिकाणी कौतुक होतं। मी आता मला जरा सोशल मीडियाला जाऊन काही गोष्टी पाहण्याची सवय आहे वेळ मिळेल तेव्हा। तर पाकिस्ताननी ज्यावेळेस आपलं चंद्रयान चंद्रावर पोहोचलं, लँड झालं, त्यावेळेस पाकिस्तान मधल्या देखील काही लोकांनी जे नेहमी भारताबद्दल अपशब्द वापरतात, वाकड्या नजरेने बघतात, त्यांनी देखील भारताचं तोंड भरून कौतुक केलं। जगाने तर केलंच, मी त्या कौतुकाला फार महत्व देतो असं समजू नका, नाहीतर म्हणतील अजित पवार पाकिस्ताननी केलेल्या कौतुकाचं कौतुक करतोय। झालं ती ब्रेकिंग न्यूज, तर तसं काही नाही बाबा। शेवटी आपला आपल्याला अभिमान, आपला आपल्याला त्या ठिकाणी मान ताठ आपली राहिली पाहिजे, आणि म्हणून सर्व घटकांना सोबत घेऊन जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची पण वाटचाल सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहणार आहे। खान्देशला दिले सगळ्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचं, जे काही जागा असतील अरे जरा दमाने घे ना, बार 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 ठीक आहे ठीक आहे, तू जसं सांगितलं तसं तुझा निरोप आमच्या नेते मंडळींना देतो आणि त्या ठिकाणी ठरवतो। बस आता बस।